नमस्कार, कोपरगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांनी अथक परिश्रम घेऊन कोपरगाव मतदार संघाचा कायापालट करून दाखवण्याची किमया घडवून दाखवली। आंदोलने, आक्रमक भूमिका यामुळे ओळखले जाणारे माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब हे देश पातळी पर्यंत आपल्या नेतृत्वाचा दबदबा ठेवून होते। अनेक विकासाची कामे आपल्या कारकिर्दीत त्यांनी मार्गी लावली। त्याच पावलावर पाऊल ठेवत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय श्री बिपिनदादा कोल्हे आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी विकासाची गंगा अविरतपणे पुढे वाहती ठेवली आहे। आरोग्य व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, विकास कामे, समाजाच्या विकासाचे मूलभूत प्रश्न, प्रशासकीय इमारती, भौतिक सुविधा यासह मतदारसंघात येणाऱ्या विविध अडीअडचणींना सोडवण्याचं काम दिवसेंदिवस सुरू आहे। अनेक दिमाखदार इमारती या कोपरगाव शहराचे वैभव वाढवण्याचे काम करत आहेत। शहराला सुसज्ज अशा इमारतींनी आगळी वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे। यासह भविष्यकालीन दृष्टीनं कोपरगावला भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठीचे प्रयत्न आणि रस्ते, वीज या प्रश्नांवरती आपल्या आग्रही भूमिका सरकार दरबारी मांडून त्या सोडून घेण्याचं काम स्नेहलताताई कोल्हे यांचे सुरू असतं। कोल्हे कुटुंबाची तिसरी पिढी ही सहकार, राजकारण, समाजकारण, शैक्षणिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटवताना दिसून येत आहे। युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठे काम उभे केले। नैसर्गिक आपत्ती, सामाजिक उपक्रम, कला, क्रीडा, साहित्य क्षेत्राविषयी असणारी वेगळी जाणीव निर्माण करून देणारे विविध उपक्रम हाती घेऊन कोपरगाव मतदारसंघातील युवकांचे संघटन करून नागरिकांच्या हाकेला साद देण्याची जाणीव जगवूया। ज्योत माणुसकीची या प्रेरणेने जपली जाते। विविध प्रश्न सोडवणूक करण्यासाठी राजकीय उद्देशाने युवकांची मोट बांधलेली आहे, ज्याद्वारे 500 बेडचे कोविड सेंटर निर्माण करून कोरोना काळामध्ये महाराष्ट्राच्या पटलावरती विवेक भैया कोल्हे यांनी एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करून दिला। राष्ट्राविषयीची भूमिका जोमाने तरुणांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी संघटन कार्यरत असते। कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटण्यासाठी कारखाना, जिल्हा सहकारी बँक, औद्योगिक वसाहत अशा विविध संस्थांच्या माध्यमातून हे प्रश्न सुटण्यासाठी सातत्यानं शासन दरबारी आणि प्रशासकीय पातळीवरती हे तरुण नेतृत्व लढताना दिसून येत आहे। स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या संस्काराचा आदर्श जोपासत कोल्हे कुटुंबानं कोपरगावच्या विकासाची झंझावाती वाटचाल दिवसेंदिवस सुरूच ठेवली आहे। कोल्हे कुटुंबियांच्या वतीनं News24च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।